गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी चांगला गाढ झोपलो होतो तेवढ्यात अलाराम वाजला आणि अलारामची पहिली रिंग जेव्हा कानावर पडते तेव्हा डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटतं। सकाळी डोळे तर काय उघडत नव्हते, पण तोंड उघडून ब्रश केलं चला। आता युनिफॉर्म वगैरे घालून मी एकदम रेडी झालो आहे आणि सकाळी मी आंघोळ नाही करत, डायरेक्ट संध्याकाळीच करतो, कारण सकाळी आंघोळ केली तर अजून मला अर्धा तास लवकर उठायला लागेल। सकाळी फक्त मी बॉडी स्प्रेनेच मस्त आंघोळ करतो। आणि हे माझे सेफ्टी शूज, हे खूप जड आहेत कारण ह्याला पुढे लोखंडाची वाटी आहे, म्हणजे पायावर वगैरे काय पडलं तर सेफ्टीसाठी। आणि तर सोल पण अँटी स्किट आहे, ऑइलवरून आणि पाण्यावरून सरू नये म्हणून। चला आता बूट वगैरे घालून मी एकदम रेडी झालो आहे, आता निघूया। आमच्या आधी गॅलीमध्ये पाजे आले असतील चहा बनवायला, ते 5 वाजता येतात। चला मग त्यांच्याशी पण ओळख करून देतो। गुड मॉर्निंग पाजी। आणि हे आहेत आमचे संतोष सिंग पाजी, खास सकाळी 5 वाजता उठून चहा बनवायला येतात। वय वर्ष 60 आहे तरी पण एकदम फिट आहे। आणि पाजींची चहा पिऊनच मी रोज सकाळी कामाला सुरुवात करतो। पाजींची चहा रेडी होते तोपर्यंत अंडी बॉईल करायला ठेवतो। चला आता चहा पण एकदम रेडी झाले, आता चहा पिऊया मस्त पैकी। पाजींची कडक चहा पिऊन आता मस्त झोप उडेल। वाह ताज, भाजीची चहा आहे म्हणजे आपल्याकडच्या येवले अमृततुल्य भाजीच्या चहाच्या गोड्या सर्व फेल आहेत। भाजी पता चला मैं क्या बोला मराठी में? मतलब मैंने बोला कि हमारे इधर मुंबई में रत्नागिरी में ब्रांड है बड़े बड़े अमृततुल्य और कौन सा येवले, तो उनसे चाय से भी आपका चाय एक नंबर है ऐसे बोला। चला आता चहा वगैरह पीऊन झाले, आता कामाधंद्याला लागूया।
तर हा आहे ऑफिसर मेस रूम आणि याला मेंटेन करायची जबाबदारी माझी आहे. आणि मगाशी जिथे मी चहा प्यायला बसलो होतो तो क्रू मेस रूम होता आणि इथे एकाच वेळी 20 लोक बसून जेवू शकतात. आणि हा मेस रूम मला आता 7 वाजाच्या आत रेडी करायला लागेल, कारण 7 वाजता आता ब्रेकफास्ट चालू होईल, त्याच्या आधी मला सर्व कामं आटपायला लागतील. तर सगळ्यात पहिलं आपण फ्रीज चेक करूया. ब्रेड, दूध, ज्यूस बघायला लागतो, जर संपला असेल तर नवीन ठेवायला लागतो. तसंच इथे बाजूला टोस्टर आहे, बटर पण चेक करायला लागतं. आणि इथे ओव्हन आहे, टी बॅग वगैरे चेक करायला लागतात. तसंच कॉफी वगैरे पण आहे, ते पण बघायला लागतं. आणि मुसली वगैरे पण सर्व रिफिल करायला लागतं. आणि हा बॉयलर आहे, छोटं बेसिन आहे. आणि इथे टेबलवर पण चेक करायला लागतं, पिकल वगैरे संपली असेल तर नवीन ठेवायला लागतात. आणि हे कॅप्टन साहेबांचं टेबल आहे, इथे सगळे दुनियाभरचे सॉस वगैरे सगळं आहे, ते पण सगळं लक्ष ठेवायला लागतं. ते सर्व बघून झालं की मग प्लेट वगैरे बाहेर ठेवायला सुरुवात करतो. आता प्लेट बाउल वगैरे सर्व बाहेर ठेवलेत, आता स्पून फोर्क वगैरे सर्व लावायला सुरुवात करतो. स्पून फोर्क वगैरे झालं लावून आता पाण्याचे ग्लास लावून घेतो. आता जरा पाण्याचे जग पण भरून घेतो आणि हा पाण्याचा फाउंटन आहे, सगळे इथूनच पाणी भरतात आणि इथून कायम थंडगार पाणी येतं. पाणी वगैरे पण झालंय आता भरून, आता चहा कॉफीसाठी मग अडकवून ठेवतो. चला आता पूर्ण टेबल सेट आहे एकदम. आणि आता राहिलं शेवटचं काम. इथे हा बोर्ड आहे, इथे रोजचा मेनू लिहून ठेवायला लागतो. चला ब्रेकफास्टसाठी आता मेस रूम एकदम रेडी आहे. 7 ला अजून 10 मिनिटं बाकी आहेत. 7 ला आता सगळेजण येतील आणि मी जातो आता गॅलीमध्ये. आणि गॅलीमधली कामं आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि कसा वाटला व्हिडिओ आणि आमचा मेस रूम कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू मग लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.